तो देखो पाहता मागच्या पिरियडला आपण बँकिंग ऑफ गोड टाइप डिस्कस केलं होतं. आज आपण कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम फार हे 3 मार्कासाठी बोर्डा देऊ शकते किंवा याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकते. आता कोनिकल पेंडुलम कशाला म्हणतात? देखो ये रिजिड सपोर्ट, याला हा हेवी पॉइंट मास लावलेला आहे. हेवी पॉइंट मास, यालाच आपण बॉब म्हणतो. म्हणजे मेटॅलिक स्पेअर. एक्झाम्पल कोणतं डोळ्यासमोर ठेवायचं? मेटॅलिक स्पेअर, छोटासा स्पेअर आहे. सस्पेंडेड, हेवी पॉइंट मास म्हणजे बॉब, सस्पेंडेड बाय स्ट्रिंग. आता स्ट्रिंग कसा असला पाहिजे, समजलं ना? सस्पेंड बाय लॉन्ग, मासलेस म्हणजे हा जो स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग म्हणजे धागा, तर लॉन्ग त्याचा मास नसलं पाहिजे. आणि नंतर फ्लेक्झिबल अँड इनएक्स्टेन्सिबल, म्हणजे त्याची लेंथ वाढली नाही पाहिजे. जसं रबर कॉर्ड आहे, रबर कॉर्डची आपण अशी लेंथ वाढवतो तशी याची लेंथ नाही वाढली पाहिजे. त्याला म्हणतात इनएक्स्टेन्सिबल स्ट्रिंग फॉर्म रिजिड सपोर्ट. लिहिंग आहे फॉर्म रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला असं धाग्यान, रिजिड सपोर्टला असं त्याला टाईट करायचं, बांधायचं. इथे हा धागा आहे, त्या धाग्याच्या दुसऱ्या टोकाला आपण हेवी पॉइंट मास लावायचा, म्हणजे मेटल स्पेअर लावायचा. अँड व्हील किंवा व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल, व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल, त्याला आडव्या सर्कल मध्ये फिरवायचं. असं फिरवायचं त्याला आडव्या सर्कल मध्ये असं फिरवायचं. इट इज व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल, समजलं ना? इट इज व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. पहा, मी तुम्हाला मागच्या पिढीला सांगितलेलं आहे की हे सर्क्युलर मोशन आहे. जर पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडने फिरत असेल तर त्याला म्हणतो आपण UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हील इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे ना व्हील इन ए कॉन्स्टंट स्पीड. तर ही जी सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. या सिस्टीमला कोनिकल पेंडुलम म्हणतात. इट इज नोन ॲज अ कोनिकल पेंडुलम. पा, हेवी पॉइंट मास, हा हेवी पॉइंट मास आहे. सस्पेंडेड बाय, सस्पेंड म्हणजे टांगणे. लॉन्ग, मासलेस, फ्लेक्झिबल अँड इनएक्स्टेन्सिबल स्ट्रिंग फॉर्म रिजिड सपोर्ट अँड व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. सिस्टीम इज कॉल्ड एज ए कोनिकल पेंडुलम. लिहून घ्या, दिस इज द डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. पाहता ह्या नोट्स लिहायचे तुम्हाला वैभव. मी डायग्राम काढतो पुन्हा. रिजिड सपोर्ट हा मेटल स्पेअर, त्याला आपण बॉब म्हणू, समजलं ना? सी आणि सेंटर, याला काय केलेलं आहे? थीटा या अँगलने आपण असं डिस्प्लेस केलेलं आहे. आणि त्याला आडव्या सर्कल मध्ये फिरवलेलं. इट इज व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल. इट इज व्हील इन ए हॉरिझॉन्टल सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. दिस सिस्टीम इज नोन एज कोनिकल पेंडुलम, याला कोनिकल पेंडुलम म्हणतात. समजलं? अशी डायग्राम काढायची आहे तुम्हाला. पा, लेट कॅपिटल MB मास ऑफ बॉब. कॅपिटल एम, सॉरी, स्मॉल MB द मास ऑफ बॉब. RB रेडियस ऑफ सर्कल. हा जो सर्क्युलर पाथ आहे, या सर्क्युलर पाथचा रेडियस थीटा. थीटा बी अँगल मेड बाय स्ट्रिंग
वाइट वर्टिकल, समझ ना, एंगल थीटा म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, एंगल मेड बाय स्ट्रिंग वाइट वर्टिकल, वर्टिकल सोबत तयार झालेला एंगल म्हणजे तो कोणता आहे, थीटा। वेल लक्षात मग पा, हा स्मॉलर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, एम म्हणजे मास, लिहून घ्या क्वांटिटी, थीटा म्हणजे अँगल। त्याच्यानंतर कॅपिटल एल बी लेंथ ऑफ पेंडुलम, म्हणजे स्ट्रिंग, आपण स्ट्रिंगची लेंथ म्हणतो, स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती इथपर्यंत आहे, पण यामध्ये हा झाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब, समजलं ना, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब इज नोन एज अ लेंथ ऑफ पेंडुलम। हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे, जिथे आपण धागा बांधलेला आहे त्याला पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणतात। तर ह्या क्वांटिटी लक्षात घ्या तुम्ही एवढ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर आता हा जो स्ट्रिंग आहे इथे या पोझिशनला, याला बी पोझिशन म्हणा, आणि याला ई वाटलं याला ए पोझिशन म्हणा, किंवा ए म्हणा याला म्हणा, एस म्हटलं तरी चालते, ए म्हटलं तरी चालते, ही पोझिशन आहे इथे। आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की इथे आल्यानंतर स्ट्रिंग हा कसा होईल, लूज होईल की टाईट होईल, हा टाईट होईल, कारण यामध्ये टेन्शन तयार झालेलं आहे, यामध्ये काय तयार झालेलं आहे, टेन्शन, टी झू म्हणजे टेन्शन, टी झू म्हणजे टेन्शन, टी झू म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग, त्या धाग्यातलं टेन्शन, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द पॉइंट ए म्हणजे पॉइंट ऑफ सस्पेन्शन, असं टेन्शन येईल। तर ह्या क्वांटिटी लक्षात आल्या, पहिले मी काय सांगितलेला, एम म्हणजे मास ऑफ बॉब, एल म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, थीटा म्हणजे अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल, या व्हर्टिकल सोबत या स्ट्रिंगने धाग्याने तयार केलेला अँगल, टी झू म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग, ठीक आहे। त्याच्यानंतर आता पहा, आता देवा टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब ऍट बी, ये जो पोझिशन है यहां पे दो फोर्स ऍक्ट होते बॉब के ऊपर, एक फोर्स कौन सा, तो वेट एम जी, दॅट इज नोन एज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वन नंबर वेट एम जी एक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड, ये जो फोर्स है देखो एम जी एंड वेट दैट इज ग्रेविटेशनल फोर्स, ग्रेविटेशनल फोर्स एक्टिंग इन अ डाउनवर्ड डायरेक्शन ये, और दूसरा फोर्स है टेंशन इन द स्ट्रिंग, दूसरा फोर्स टेंशन इन द स्ट्रिंग दैट इज टी झीरो, ये सेकंड टेंशन, यानी ये दो फोर्स बन गए तुम्हारे, लिख लो तुम्हें तुम्हारे नोटबुक के अंदर, देर आर टू फोर्सेस एक्टिंग, देर आर टू फोर्सेस एक्टिंग ऑन बॉब एट बी, वेट एम जी एक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड, और सेकंड नंबर का फोर्स है टेंशन इन द स्ट्रिंग, ये जो है ये टेंशन इन द स्ट्रिंग, ठीक है। यहां तक आ गया समझ में, यानी ये ऐसा, ये जो बॉब है ना ऐसा रिवॉल्व हो रहा है, ऐसा घूम रही है, या ऐसा ऐसा, इसको कोनिकल पेंडुलम बोलते हैं, उसका घूमने का स्पीड कॉन्स्टेंट है, यानी वी एंड स्पीड, ठीक है। देर आर टू फोर्सेस एक्टिंग ऑन बॉब एट बी, वेट एम जी एक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, टेंशन इन द स्ट्रिंग। उसके बाद में अब ये जो टेंशन है इससे दो फोर्स बनती, टी झीरो कॉस थीटा, टी झीरो साइन थीटा, ठीक है। नाउ टी झीरो कैन रिजॉल्व इन टू टू कंपोनेंट, देखो उसके दो फोर्स बनते, वन नंबर टी झीरो यानी टेंशन इन द स्ट्रिंग, टी झीरो कॉस थीटा, इसको बोलते हैं वर्टिकल कंपोनेंट, इट इज नोन एज ए वर्टिकल कंपोनेंट। सेकंड नंबर टी झीरो साइन थीटा, इसको बोलते हैं हॉरिजॉन्टल कंपोनेंट,
देखो इसके ऊपर अभी कितने आगे समझो, मैंने तुमको क्वेश्चन पूछ लिया कभी इसके ऊपर कितने फोर्स एक्ट हुए, क्या आंसर आना चाहिए तुम्हारा, उसका आंसर आना चाहिए तीन, क्योंकि वेट एमजी एक है और टी जो के दो फोर्स बन गए, टी जो कॉस थीटा, टी जो साइन थीटा, अभी इसके ऊपर तीन फोर्स एक्ट हुए। देखो वेट एमजी एंड टी जो ये ओरिजिनल दो फोर्स है, टी जो का रिजोल्यूशन क्या, जैसे वेक्टर ये रिजॉल्ट इनटू टू कंपोनेंट, तुम्ही वेक्टर मध्ये शिकले असाल मागच्या वर्षी, एका वेक्टरचं कन्वर्शन आपण दोन वेक्टर मध्ये करू शकतो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर, तसं या टी जोचं कन्वर्शन आपण वाय ऍक्सिस आणि टी एक्स ऍक्सिस वर करू शकतो, त्याचा इफेक्ट वाय ऍक्सिस होईल, त्याचा इफेक्ट एक्स ऍक्सिस येऊ शकतो, समजलं ना। तर टी जो रिजॉल्ट इनटू टू कंपोनेंट, टी जो कॉस थीटा, टी जो साइन थीटा, इसको वर्टिकल कंपोनेंट बोलते, इसको हॉरिजॉन्टल कंपोनेंट बोलते। अब डायग्राम की तरफ देखो तुम, फॉर्म फिगर, ठीक है, क्या पॉइंट तुम्हारा समझ में आ सकता, ये जो कॉस थीटा इट इज बैलेंस बाय वेट एमजी, टी जो कॉस थीटा इज बैलेंस बाय वेट एमजी, डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स, ये बैलेंस हो गए, इसलिए तुमको ये स्टेप लिखना है टी जो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी इक्वेशन वन, टी जो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी इक्वेशन वन, ये बन गया तुम्हारा इक्वेशन वन, ठीक है। अब तुमको इसके तरफ ख्याल देना है, टी जो साइन थीटा इट इज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द सर्कल, देखो तुमको पढ़ा था मैंने, कौन सा फोर्स टूवर्ड द सेंटर हुआ था बताओ, बोलो कौन सा फोर्स है था टूवर्ड द सेंटर, दैट इज नोन एज सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स इज डायरेक्टेड टूवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, तो ये जो टी जो साइन थीटा है तो सेंट्रीपिटल फोर्स सर्कुलर मोशन को लगता है, नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स लिखो यहां पे, द नेसेसरी, लिखो नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय, नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय टी जो साइन थीटा, टी जो साइन थीटा, देयरफॉर टी जो साइन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, इज इक्वल ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, देखो सेंट्रीपिटल फोर्स के सीपीएफ यानी सेंट्रीपिटल फोर्स, इसका फॉर्मूला एम वी स्क्वेअर अपॉन आर ए भी है, एम आर ओमेगा स्क्वेअर ए भी है, ये वी के फॉर्म में है, ये ओमेगा के फॉर्म में, यहां पे तुमको ओमेगा के फॉर्म में निकालना है फॉर्मूला, ठीक है। ये ऐसे दो इक्वेशन बन गए, टी जो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी और टी जो साइन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वायर, ये बन गए। नाउ डिवाइडेड, डिवाइडेड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन, इसको डिवाइड करो, टी जो साइन थीटा अपॉन टी जो कॉस थीटा क्या आएगा, एम आर ओमेगा स्क्वायर अपॉन एम जी, एम गेट्स कैंसल, ठीक है, इसको डिवाइड करो, एम आर ओमेगा स्क्वायर अपॉन एम जी, ठीक है, तो टी जो कैंसल हो जाएगा, साइन थीटा अपॉन कॉस टैन थीटा आर ओमेगा स्क्वायर अपॉन जी, ओमेगा स्क्वायर की स्टेप निकाल लो, जी टैन थीटा अपॉन आर, ये बन गया तुम्हारा ओमेगा स्क्वायर, ठीक है, ये ओमेगा स्क्वायर बन गया। अभी अपने बनाना है ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी टैन थीटा अपॉन आर इक्वेशन थ्री, यानी डिवाइड इक्वेशन टू बाय वन, इसको सॉल्व किया, साइन थीटा अपॉन कॉस थीटा टैन थीटा डाल दिया, इसमें से ओमेगा स्क्वायर निकाल लिया और ओमेगा निकाल लिया, यहां तक हो गया तुम्हारा इक्वेशन तीन। देखो ये स्टेप बाय स्टेप लिखना है तुमको, ठीक है, उसके बाद में लेट कैपिटल टी बी पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, पीरियड यानी एक रिवॉल्यूशन कंप्लीट मारने के लिए जो टाइम लगता है उसको पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम बोलते हैं। एक रिवॉल्यूशन है ना, यहां से समझो बॉब निकल गया पेंडुलम तो यहां तक आना चाहिए, इसको एक रिवॉल्यूशन बोलते हैं, म्हणजे एक चक्कर मारायला जो टाइम लागला त्याला पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतात। हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुमचा मी तुम्हाला शिकवला होता,
सर्क्युलर मशीन जे चॅप्टर आधी शिकवलेला आहे तिच्यात सुद्धा शिकवलेला आहे, ऑक्सिलेशन मध्ये सुद्धा शिकवलेला आहे. इथे आता तुम्हाला डायरेक्ट लक्षात घ्यावं लागेल टी इज इक्वल टू पाय अपॉन ओमेगा. देअरफॉर टी इज इक्वल टू टू पाय ओमेगाची किंमत टाकून द्या फॉर्म इक्वेशन थ्री. काय होईल मग? जी टॅन थीटा अपॉन आर. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ओमेगा फ्रॉम इक्वेशन थ्री. तीन वरून हे इक्वेशन टाकून दे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याला व्यवस्थित याची मांडणी व्यवस्थित कर. टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट हे उपर लेखे जा आर अपॉन जी टॅन थीटा. ठीक आहे. आर अपॉन जी टॅन थीटा इसको द इक्वेशन फोर फॉर्म फिगर. फिगर निकाल लो फॉर्म फिगर. ये फिगर से देखो अभी. अब फिगर में क्या करना है तुमको कि इसकी साइन थीटा वैल्यू निकालना है. साइन थीटा इज इक्वल टू देखो ये जो साइड है ये यल है. यल यानी लेंथ ऑफ स्ट्रिंग. आर यानी रेडियस. ये राइट एंगल है. ये 90 बन गया. ये हाइपोटेन्यूस बन गया. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हाइपोटेन्यूस. देखो आर इज इक्वल टू यल साइन थीटा. ठीक है. अब ये वैल्यू तुमको इक्वेशन फोर में रखना है. फॉर्म इक्वेशन फोर टी इज इक्वल टू पा अंडर रूट आर ची वैल्यू टाकून द्या यल साइन थीटा अपॉन जी. अब यहां पे तुम टैन थीटा की वैल्यू डाल सकते. क्या टैन थीटा की वैल्यू? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता डायग्रामचं काम कंप्लीट झालं आपलं. इसमें क्या कैंसल हो सकता? साइन थीटा. देयरफॉर टी इज इक्वल टू टू पाय कॉस थीटा. ऊपर जाएगा ये डिनोमिनेटर की क्वांटिटी. एल कॉस थीटा अपॉन जी. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ये पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम का एक्सप्रेशन है. समझ में? ऐसे निकालना है तुमको. ये टी का फॉर्मूला बन गया. साइन थीटा अपन ने फिगर से निकाल लिया. ये आर की वैल्यू इसके अंदर डाल दो. साइन थीटा कैंसल करो. ये टी का फॉर्मूला बन गया. इससे तुम फ्रीक्वेंसी भी निकाल सकते. फ्रीक्वेंसी फ्रीक्वेंसी एन का फॉर्मूला सांगतो आठवते का तुम्हाला? एन इज इक्वल टू वन बाय टी. तो फ्रीक्वेंसी का फॉर्मूला क्या बन गया? वन अपॉन टू पाय उसको रिसीवेबल अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ फ्रीक्वेंसी. इसको ये कर दो रिसिप्रोकल बना दो इसका. तो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम एंड दिस इज द एक्सप्रेशन ऑफ फ्रीक्वेंसी ऑफ रिवॉल्यूशन.